विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या वन विभागाच्या वसाहतीमध्ये धाडसी घरफोडी झाली असून या घरफोडीत जवळपास 16,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सिद्धेश्वर कैलास सगरे वय वर्ष 38 राहणार नक्षत्र वन वसाहत विजापूर रोड सोलापूर यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घरफोडीत 90,000 रुपये किमतीचे सोन्याच्या पाटल्या 70,000 रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस 15,00,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 16,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. सदरची घटना 19 नोव्हेंबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2023 या दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी हे घराचा मुख्य दरवाजास कुलूप लावून व मागील दरवाजास देखील कुलूप लावून परगावी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या नक्षत्रवन वसाहत येथील घराचे कुलूप तोडले, घरामध्ये प्रवेश केला व घरात कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले आहे अशी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर गायकवाड हे करत आहेत.